नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपी मध्ये। तर आपण आज इथं फँकी बनवणार आहोत, त्याला करूया। हे बघा, मैद्याचं पीठ घेतलंय, त्याच्यात मीठ टाकून घेते। आता मळूया हे पीठ, पाणी टाकून थोडं थोडं पण टाकून घ्यायचं। मस्त मळून घेते आता चांगलं, बघा 10 मिनिटं ठेवून देते याच्यात, झाकण वगैरे देऊन तर त्याच्यात। ते घेतलंय मी तर चिरलेला कांदा घेतलाय, मिरची पावडर घेतली, जिरा पावडर, धना पावडर आहे, चाट मसाला आहे आणि मिरा पावडर काली आणि बोट। ते 3 मिनिटं झाकण देऊन ठेवते, तर तयार झालेली भाजी। बघा पीठ मस्त नरम झालंय, आता गोल काढून घेते। असं सुक पीठ टाकून घेते, असं गोला घेतलाय करून। मैद्याची चपाती आहे ना म्हणजे अशी होते। बघा अशा चपात्या लाटून घेणार आहे आता मी इथं। बघा तवा ठेवलाय, बघा आता टाकून घेते मी। बघा इथं मेहुणीच घेतली आणि इथं केचप घेतलाय, आता मिक्स करून घेते। हे याला लावणार आहे आता याचा। बघा असं लावून घेते मी। बघा चीज आहे, आपली भाजी आहे बनवलेली, करून घेतले। बघा अशी मी करून घेणार आहे। बघा आपली फेंकी तयार झाले, केचप आणि मेहुणी आहे हे लावून घेतले मी अगोदर। चीज घेतली, तर चीज टाकून घेतली, आता याच्यावर भाजी टाकून घेते मी। अशी पोळ करून घेते आणि याच्यावर तुम्हाला कांदा टाकायचा असेल तर कांदा पण टाकू शकता, मी कांदा नाही घेतलेला वरून। आपली फँकी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।